चौथ्या दिवशी कैलास वासी डीसी नगर साहेबांच्या 11 पुण्यतिथीच्या निमित्ताने आजच्या या चौथ्या दिवशीच्या कीर्तन सोहळ्याला या ठिकाणी माननीय चिन्मय महाराज, भगवती महाराज, बाबा महाराज या लागले. हे सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व ऊस उत्पादक वडीलधारी मंडळी, शेतकरी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रमुख पाहुण्यांचं, कीर्तनकारांचं, त्याचबरोबर सर्व उपस्थितांचं, कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, कुंभी कासारी सहकारी बँक, कुंभी कासारी कामगार कल्याण मंडळ या सर्वांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि माननीय अरुण नरके साहेब त्यांचं पुष्पहार घालून स्वागत करत आहेत. अनेक सूचना करतो. त्याचबरोबर माता पिता सर्व वडीलधारी मंडळीने आपली मुलं व्यवस्थित सांभाळावी एवढी सुरक्षा. इथं जे काही ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, साहित्यिक आहेत, कीर्तनकार आहेत, महाराज आहेत, त्यांनी सांगितलं की हे एक दोन आमच्या मनातले विचार आहेत ते तुम्ही थोडेसे वाचून दाखवा असं म्हणून सांगितलं. म्हणून मी एक एक मिनिट आपला घेतोय. गुलाबरावांना मुद्दाम सांगतोय. बाबा अहंकार निशी गंधदास, गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखट गा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. हा जा कोई अभंग आहे, बरेच कीर्तनकारांचं धाडस होत नाही की हा अभंग म्हणण्याचा. आणि हा अभंग बाबा महाराजांनी पहिल्या दिवशी घेतला, कोणी घेतलेला नाही आहे, तो त्यांनी घेतला, तो त्याचं निरूपण केलं, तो सोडवला, तुम्हाला सांगितलं. त्यांच्या कन्येने म्हणजे भगवती महाराज यांनी देखील तोच अभंग घेतला, त्याचंही निरूपण केलं, त्याचीही सोडून केली, तुम्हाला समजावून सांगितलं. आणि तोच अभंग त्याचा नातू चिन्मय महाराज तोच अभंग घेणार आहेत. आणि हे असं कोणीही कधीही घडलेलं नाहीये, पहिल्यांदाच घडतंय हे मुद्दा मला सांगायला येतं सांगितलं. Hey, hey, hey.